19 ऑगस्ट श्रीराम जय जय राम। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवणेकर महाराज यांची प्रवचने, वाचक स्वर सौ विद्या जितेंद्र जोशी। आज दिनांक 19 ऑगस्ट। आजच्या प्रवचनाचा विषय आहे, आपल्याला देवाची नड वाटते का। एक मनुष्य प्रवासाला निघाला, त्याने बरोबर सर्व सामान घेतलं। तो पान तंबाखू खाणारा होता, त्याने तेही सगळं साहित्य बरोबर घेतलं। गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत। त्याने पुन्हा पुन्हा सामान शोधले, त्याची मोठी चुटपुट लागली होती त्याला। कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली की काय। कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारिल। ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते, ती नसेल तर हळहळ वाटते। तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का। आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणतो, बायको मुलं आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते। पण देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपल्याला आपलासा वाटला आहे का। आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल। देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे। व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे। भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे। देवा वाचून आपले नडते असे वाटले पाहिजे। ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते, ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते। आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे। प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचे प्रेम आपल्याला लागते। तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्या बरोबर वेळ किती आनंदात गेला, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरं झालं असतं। थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल। म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा। भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे। होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे। तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल। नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका। नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा। ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही। नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग साधक आणि पुढे सिद्ध होतं। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।